आम्ही विजया बापट. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की मला उपमुख्यमंत्रीपद नकोय, मला सरकारमधून बाहेर राहायचं. भाजपा हायकमांडचा आदेश आला, तुम्हाला सरकारमध्ये सामील व्हावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही शपथ घेतात. त्याचवेळी आपले हात दगडीखाली गेल्यासारखी परिस्थिती ही देवेंद्र फडणवीसांची झाली होती आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद हे घ्यावं लागलं. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस म्हणतायत मला सरकारमधून मोकळं करा, मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, भाजपा हायकमांडने मला तसे आदेश द्यावेत. महाराष्ट्रामध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय. 27 जागांपैकी फक्त 9 जागा या भाजपाला जिंकता आलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की भाजपाचे जे 9 खासदार निवडून आले, जी वाताहत भाजपची झालेली आहे, त्या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतो. असं म्हणत देवेंद्र फडणवीस सरकारमधून वेगळे होऊ पाहत आहेत, परंतु भाजपा हायकमांड तसे आदेश देईल का, नेमकं घडलंय का? सध्या देवेंद्र फडणवीस यांचं वजन भाजपा नेतृत्व कमी करेल, फडणवीसांकडे असणारे अधिकार भाजपा लवकरच काढून घेईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण त्यालाही तसंच, भाजपनं लढवल्या 28 जागा, जिंकल्या 9 जागा. एक पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, रावेर, नागपूर, अकोला, उत्तर मुंबई. 28 पैकी फक्त 9 जागा भाजपला जिंकता आल्या. विशेष म्हणजे काँग्रेस सर्वाधिक 13 जागा जिंकून महाराष्ट्रातील पहिल्या नंबरचा पक्ष ठरला. भाजपच राज्यातील नेतृत्व दिलेल्या फडणवीसांनी, म्हणजे भाजपचं जे राज्यातील नेतृत्व आहे ते फडणवीसांकडे दिलंय, ते सपशेल अपयशी ठरलंय. उलट ज्या शिंदेंची गरज भाजपला 4 जूनच्या निकालानंतर नसेल असं बोललं जात होतं, आता त्यांच्याशिवाय भाजपला हालचाल करता येईना. 7 खासदार शिंदेंनी निवडून आणले, त्यामुळे शिंदेंचं वजन महाराष्ट्रात वाढलंय. दुसरीकडे महाराष्ट्रात फोडाफोडी घडली, त्याला रसद फडणवीसांनी पुरवली. या फोडाफोडीसाठी भाजपा हायकमांडला फडणवीसांनीच कन्व्हिन्स केलं होतं आणि ज्याचा फटका हा भाजपला आता महाराष्ट्रात बसला. त्यामुळे सुद्धा फडणवीसांवरती भाजपची नाराजी. आमदार पराभूत होण्याचं दुसरं कारण म्हणजे उशिरा जाहीर केलेली उमेदवारी. भाजपनं आपले उमेदवार उशिरा जाहीर केले. नाशिकमध्ये हेमंत गोडसे, बीडमध्ये पंकजा मुंडे, अहमदनगरमध्ये सुजय विखे यांना त्याचाच फटका बसला. तिसरं कारण म्हणजे मित्रपक्षांमुळे भाजप घाट्यात गेली आहे. शिंदे 15, अजित पवार 4 आणि भाजप 28 या जागांचा सिक्वेन्स चुकला होता. आणि शेवट म्हणजे मोदींच्या नावावर सगळं खफेल हा झालेला भ्रम. मुळात भाजपनं केलेली फोडाफोडी ही लोकांना पचलीच नाही. विरोधकांना संपवण्यासाठी ईडी सीबीआयचा केलेला चुकीचा वापर हा लोकांना दिसत होता आणि म्हणून परिवर्तन झालं. दुसरीकडे फडणवीसांचा चुकलेला चौथा डिसिजन म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेणं. आधीच शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारखी दिग्गज नेते फुटली आणि ती कमी की काय म्हणून राज ठाकरेंचा घेतलेला बिनशर्त पाठिंबा. भाजप घाबरलाय हेच यातून दिसून येत होतं. आजपर्यंतचा इतिहास हेच सांगतो, भाजप आणि ठाकरे यांच्यात नेहमीच मोठा भाऊ भाजप राहिलाय. पण पहिल्यांदाच असं झालंय की इथे ठाकरे आणि भाजप यांना 9-9 जागांवरती समाधान मानावं लागलंय. या तुलनेत शिंदेंची कामगिरी चांगली राहिली आहे. शिंदेंनी 7 जागा राखल्या, त्यामध्ये ठाणे, उत्तर पश्चिम मुंबई, मावळ, हातकणंगले, कल्याण, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या 7 ठिकाणी शिंदेंनी आपला गुलाल उधळलाय. मात्र बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव, हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि उत्तर पश्चिम मुंबईचे रवींद्र वायकर हे ठाकरे गटात जाणार असल्याच्या सुद्धा चर्चा आता जोर धरतायत. अर्थात देशात सरकार कुणाचं बनतंय यावरच हे गणित अवलंबून आहे. यातच ठाकरेंनी आपल्या हक्काच्या जागा गमवल्यात, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांचा समावेश आहे. थोडं नियोजन व्यवस्थित केलं असतं तर या जागा जिंकता आल्या असत्या असं बोललं जात आहे. कोकणात ठाकरेंची एकगठ्ठा मतं जी आहेत ती फिरली आहे आणि यावर ठाकरेंना अभ्यास करण्याची सुद्धा गरज आहे. अर्थात लोकसभेच्या गणितामुळे आता विधानसभेची गणिते बिघडली आहेत. थोडक्यात माढा आणि अहमदनगर इथे जोरात झटका हा भाजपला बसलाय आणि तोच धक्का विधानसभेला घातक ठरू शकतो. माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश करणं आणि खासदार होणं, अजित पवार गटातून निलेश लंकेंनी शरद पवार गटात येणं आणि खासदार होणं हा खूप मोठा मेसेज जात आहे. एकंदरीत जर सगळं बघितलं तर शिंदेंकडे निवडून आलेले 7 खासदार हे भाजपासाठी महत्वाचे आहेत, पण त्यातील 3 खासदार हे पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकतात अशा चर्चा जोर धरतायत.
आणि त्याही पलीकडे जाऊन म्हणजे देवेंद्र फडणवीसांना भाजपाची जुळवाजुळव करणं आता कठीण जात आहे. भाजप एक हाती नेतृत्व आता महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीसांच्या हातात देईल यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. काल एकंदरीत भाजपा यांची जी एक छोटीशी सभा पार पडली ज्यामध्ये अमित शहा होते, नरेंद्र मोदी होते, यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील आणखी एक चेहरा महाराष्ट्रातून लगेच दिल्ली या निकालानंतर गाठली होती आणि त्यांचं नाव होतं विनोद तावडे. देवेंद्र फडणवीसांनी जाणं अपेक्षित होतं, परंतु दिल्लीला विनोद तावडे गेले आणि व्यासपीठावरती उभे होते. त्यामुळेच फडणवीसांचं नेतृत्व जे आहे ते फडणवीसांचं नेतृत्व विनोद तावडेंच्या हाती जाईल अशा चर्चा आहेत. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं सरेंडर ते म्हणजे असं की मला सरकारमधून आता मोकळं करा. या सगळ्या घडामोडी हे सांगतात की भाजपा हायकमांड काही जरी झालं तरी सुद्धा आता देवेंद्र फडणवीसांकडे दिलेली ताकद काढून घेईल. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.